हॅलो, हाय, नमस्कार सगळ्यांना. सगळे कसे आहेत? मजेतच ना? आम्ही सुद्धा मजेतच आहे. तर आजचा दिवस सगळ्यांसाठी सुखाचा, आनंदाचा आणि समृद्धीचा जावो अशीच बापाचं मी प्रार्थना. तर आता करू या व्हिडिओला सुरुवात. बघा, तुम्ही बघू शकता किती वातावरण खराब आहे. आमच्याकडे पावसाची शक्यता आहे सकाळपासनं, आणि असं वातावरण आहे त्याच्यामुळे सुद्धा बरं वाटते. एवढी उष्णता नाही होत, गारगार असा वारा येतो. आणि कालच आम्ही सडा टाकलेला आहे, रांगोळी सडा झाला, तरी पण बारीक बारीक पाऊस येऊन गेला. दी रोडाचा त्या साईडलाच ॲक्सिडेंट झाला, आणि तो माणूस होता, एडसर माणूस होता, म्हणजे वेडाच होता तो. सारखा इथून जात होता, येत होता आमच्या घराच्या समोरून. 10 चक्रा व्हायचा, कुठपर्यंत जात होता माहीत नाही, चौकापर्यंत जायचा आणि रिटर्न यायचा. पण खूप छान शांत होता, असा शिव्या वगैरे नाही किंवा आरडाओरडा नाही. छान कपडे वगैरे पण व्यवस्थित घातलेले असायचा, चापून झोपून तेल लावलेलं असायचा. म्हाताराच होता बिचारा. आणि रात्री ॲक्सिडेंट झाला. अशी गाडी जोरात फास्ट येत होती म्हणतात, आणि तो तिकडे हॉटेलमधून पाणी पिऊन निघत होता. तर त्या गाडीने त्याला धडक दिली, तर तो जागेच वारला. आणि आमचे हे बाहेरच बसले होते, इथे टावरजवळच बसले होते, जिथे आमच्या घराच्या समोर टावर आहे ना अंगणात, तिथेच बसले होते. यांना आवाज आला धडाम धडाम, असं गाडीचा आवाज आला. गाडीसुद्धा अशी गोलगोल फिरली, आणि सरळ तिकडे नाली आहे त्या नालीमध्ये जाऊन पडली. थोडा वेळ तर ड्रायव्हर होता, वेडसर माणूस होता, तर तेवढं काही नाही. आणि जर चांगला माणूस राहिला असेल तर काही खरं नसतं, जागेवरच मेला म्हटल्यावर. तर यांना आवाज आला ना आमच्या, यांना तर हे गेले, तर ते सांगत होते की लगेच ॲक्सिडेंट झाला, आणि लगेच ऑन द स्पॉट तो व्यक्ती मरण पावला म्हणून. असं झालं बाबा, मला तर भीती वाटते ॲक्सिडेंट वगैरे बघायला. मी गेली होती, नंतर थोडा लांबच गेली आणि गर्दी होती, तिथून बघितले पण त्या माणसावरला वगैरे नाही बघितले. आणि लगेच पोलीस आले, लगेच ॲम्ब्युलन्स आली आणि त्या माणसाला घेऊन गेले. नंतर तो गाडीवाला फरारसुद्धा झाला, कुठे गेला माहीत नाही गाडीवाला. नंतर कधी गाडी घेऊन गेले माहीत नाही. आम्ही जेव्हा सकाळी उठलो ना, तिथून गाडीसुद्धा गायब होती, कधी घेऊन गेले तर माहीत नाहीतर त्याचं काही खरं नव्हतं. आणि त्या गाडीमध्ये किराणा सामान भरलेला होता. रोडावरची घरं असतात ना, तर असंच काहीसं बघायला मिळते. माझ्या आईचं घरसुद्धा रोडावर आहे, तिथेसुद्धा खूप ॲक्सिडेंट व्हायचे आधी. आता नाही होत तेवढे, पण कधी कधीतरी होतात. आमच्या घराच्या समोर, माझ्या आईच्या घराच्या समोरसुद्धा 1-2 झालं होतं ॲक्सिडेंट. माझी घरातली कामं झाली तर मी इथेच येऊन बसते. कसं कंटाळा येतो इकडे, कंटाळा येतो याच्यासाठी की घरातली सगळी कामं झाली, आजूबाजूचे इकडे घरं नाही आहेत. तर नंतर कंटाळा येतो, किती टी व्ही बघून बघून तरी आपण किती टी व्ही बघणार. म्हणून मग मी इथे बसते, रुद्रांसुद्धा खेळतो इकडे, मी सुद्धा बसते. आता रुद्रांसला भात भरवते इथे, आणि बघत असतो आम्ही रोडाकडे. तर तसंच चाललेलं असतं आमचं. आणि आता मला जायचं आहे गावी, भावाचं लग्न आहे 25-26, तर मी 20-21 जाणार आहे. आधीच जायला पाहिजे, पण रुद्रांस जेवण वगैरे करत नाही, त्याच्यासाठी मी जास्त गावाला जास्त दिवस राहत नाही. गावाला गेलं तर याचे नाटकं असतात, जेवायलाच बघत नाही, याच्यासाठी मी गावाला जात नाही. आणि त्याच्यासाठी मग माझे आई बाबा म्हणतात की लवकर नाही आली तरी चालते, किंवा 1-2 राहा आणि लगेच जा बाबा, तो काही जेवत नाही, उगाच डोक्याला ताप आणि काहीतरी व्हायचं, प्रॉब्लेम व्हायचं. याच्यासाठी मी जास्त जात नाही आणि जास्त राहत नाही. गेली तरी रात्रभर राहते आणि दुसऱ्या दिवशी रिटर्न येते. रुद्रांशच्यामुळे मला राहायला नाही भेटत, असं कोणाचं मूल नाही पाहिजे बाबा. आत्ता शाळेत नाही जात म्हणून, शाळेत गेला तर कुठे आपल्याला जायला मिळतो, गावाला कुठे राहायला मिळतो. असं पण मी कधी 8 दिवसासाठी किंवा 15 दिवसासाठी अशी राहिली नाही आहे. 1-2 गेली आणि आली, नुसतं रुद्रांसमुळे. रुद्रांशनी बघा कसारा पसारा केलेला आहे, आणि पिशवीमध्ये टाक म्हणते तर नाही म्हणतो, असं आहे नालायक, पसारा करतो आणि आम्हालाच कामाला लावतो. रुद्रांस बघतो आहे टी व्ही, रुद्रांस कपाटाकडे तोंड करून आहे आणि कपाटात बघतो आहे मूवी. आणि आज पण खूप छान अशी मूवी लागली आहे, बिल्किस ब्लिंग आहे, फुल मूवी आहे. आणि खूप छान छान असे मूवी देतात ETV, बालभारत आणि गुब्बारे चॅनलवर. तर लहानपणी तर आम्ही बघितलं नाही म्हणा, तेव्हा टी व्ही असं नव्हते आमच्या घरी. आमच्या वडिलांनी आमचे शिक्षण झाल्यानंतरच टी व्ही घेतली. शिक्षण घेत असताना आम्ही टी व्ही म्हणजे घेतलीच नव्हती. बघायचं असेल तर आम्ही दुसऱ्यांच्या घरी बघत होतो, आणि असले कार्टून तर नव्हतोच बघत म्हणा तेव्हा. पण आता रुद्रांशच्या सोबत मी सुद्धा बघते. खूप छान छान असे मूवी देतात, कसं कसं एवढं क्रिएटिवपणा करत असतील असं विचार येते मला. बघा किती छान अशा मूवी आहेत, खूप छान अशी मूवी आहे. आणि बाहेर तर आभाळच आहे, आणि आज आम्हाला जायचं आहे. तुम
साडेचारला गेलो आम्ही तुमसरला आणि आत्ता आलो 8:30 वाजले आम्हाला यायला. रुद्रांशनी बघा काय काय गाड्या घेतल्या, भरपूर गाड्या आहेत तरी रुद्रांश घेतोच घेतो, कुठे ना कुठे चंदन लावतोच लावतो. मला चंदन लावल्याशिवाय रुद्रांशला होत नाही. आणि बघा चिकन बनवायला मस्त मोठी हंडी आणलेली आहे, मातीची हंडी. चिकन बनवायला आणलेली आहे, बघूया आता कसं वाटते. तर चांगलं वाटते, चांगलं वाटते म्हणता त्याच्यासाठी मी मातीचा हंडा आणलेला आहे चिकन बनवायला. आणि आमचे लवबर्ड आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एक छोटासा मडका आणलेला आहे, म्हणजे अंड्या बिंड्या घालतील याच्यासाठी. त्यांनी रुद्रांशच्या पप्पांनी पिंजऱ्यामध्ये त्याला सेट केलेला आहे त्या हंड्याला, तर त्यांच्यासाठी आणली. आणि आमच्यासाठी चिकन बनवायला मातीची हंडी. तर आताच नाही उद्घाटन करणार, नंतर आरामात याला व्यवस्थित पकवावा लागेल, पाणी गरम करावं लागेल, तेलाने पण थोडंसं गरम करावं लागेल, त्याच्यानंतरच आपण याचा यूज करू शकतो असं मला तरी वाटते. खूप छान अशी मोठीशी आहे. आज गेलो होतो बघा तुमसरला, तर आम्ही काय काय खरेदी केली. तर हे आहेत वेल्या, कानाला लावायचे ना, कानाच्या मागे लावायचे ते आहेत वेल्या. तर दोन जोड घेतलेल्या आहेत, एक मला आणि एक मायाला, म्हणजे भार्गवीच्या मम्मीला. माया म्हणजे माझी वहिनी, तिला. आणि हे आहेत मानलेली आत्या, त्यांच्यासाठी कानातले घेतलेले आहेत. आणि हे कानातले आहेत मला घेतलेले, कोणत्या पण साडीवर मॅच होतात हे, तर असे घेतलेलं आहेत मला. आणि हे कानातले आहेत हे मायासाठी घेतलेले आहेत. आणि एक छोटासा पावडरचा डब्बा, म्हणजे जे आपल्याला लागेल लग्नामध्ये वगैरे, याच्यासाठी पिनाचा बॉक्स घेतलेला आहे. ही एक नेल पॉलिश घेतलेली आहे, जी 40 रुपयाची आहे. मी पहिल्यांदाच यूज करते 40 रुपयाची, नाहीतर 10-20 रुपयाचीच मी आजपर्यंत नेल पॉलिश यूज केलेला आहे. आणि ही एक आहे सीसी क्रीम, जी घेतलेली आहे मी लावायला. आणि लिप बाम, जी मी नेहमी यूज करते लिप बाम, असं घेतलेलं आहे मी. आणि हा आहे मेहंदीचा कोन, तर याच्यामध्ये डझनभर मेहंदी आहेत लग्नाच्यासाठी म्हणून सगळी खरेदी केलेली आहे. परत ही एक पर्स घेतली मी, ज्या ताईसोबत गेली ना त्या ताईंनी घेतलं, तर मी म्हटलं मग मी पण घेते. आणि मीसुद्धा घेतली, तरी ही 200 झाली. अशी झाली बघा आमची शॉपिंग. आणि हे लिपस्टिक आहेत जे मॅटचे आहेत, लिक्विड लिपस्टिक, ते मी मेसोवरून ऑर्डर केल्या होत्या, खूप छान अशा आहेत. त्याच्यामध्ये 2 काजळ मिळाल्या फ्री. हे बघा असे 4 शेड आहेत आणि खूप छान असे कलर आहेत. याच्या आधीमध्ये मी फक्त लग्नामध्ये माझ्यासाठी म्हणून घेतली होती मी माझ्या हाताने, त्याच्यानंतर ती यूज केली थोडे दिवस, काही दिवस अधीमध्ये, नाही तर लग्नातच यूज केली आणि फेकून दिले मी. मला एवढं काही मेकअपचं जमत नाही, मला मेकअपचंही यमसुद्धा माहीत नाही आहे, म्हणून मी सीसी क्रीम लावणार आहे. त्याच्यावरती जो आपला पावडर आहे फेस पावडर, तोच लावणार आहे. बस झाला लिपस्टिक, एवढंच मी मेकअप करणार आहे. आणि कसं मेकअप करेन मी तो सुद्धा दाखवणार आहे तुम्हाला, म्हणजे दाखवेनच ना मी ब्लॉग टाकेल तर. मला मेकअप काही करता येत नाही, मला माझ्या लग्नामध्ये पण मेकअपचं सामान कुठे काय लावायचे ते सुद्धा मला माहीत नव्हतं. मग मी माझ्या मोठ्या वडिलांच्या मुलीसोबत गेली शॉपिंगला, तिने सगळं खरेदी करून दिलं होतं. आणि लग्नामध्ये कसं नवरीला तर कोणी पण मेकअप करून देतो, तसंसारखं मला पण कोणी पण मेकअप करून दिलं, पण छान झालं होतं म्हणा माझं मेकअप. मला काही मेकअप करता नाही येत म्हणून मी जास्त काही मेकअपचं सामान नाही घेत, फक्त हे तर मला पाहिजे लिप बाम, जी आपण लावतो त्याच्यासाठी लिप बाम लावतो, सनस्क्रीन लोशन लावतो, थोडंसं काही क्रीम वगैरे लावतो तर लावतो, नाहीतर मी क्रीमही नाही लावत, पावडरही नाही लावत, घामच एवढा येते की कशाला लावायचं. तर असं घेतलेलं आहे आज सामान. अशी झाली आमची खरेदी. कसा वाटला आजचा व्हिडिओ आमची खरेदीचा. आणि आम्हाला घरी आलो आम्ही, तर आम्हाला 8:30 वाजले होते. ती पण 8:00 बस निघून गेली होती, त्याच्यानंतर 9:00 बस होती, तर आम्ही वाट बघितलं मग ती सुपर बस आली. ते घेतसुद्धा नव्हते, पण आम्ही म्हटलं आम्ही दोघी आहे आणि छोटी छोटी मुलं पण आहेत, परत घरी जाऊन स्वयंपाक करायचा आहे, तर रिक्वेस्ट केली तर त्यांनी घेतलं बसवाल्यांनी, नाहीतर परत आम्हाला 9 वाजेपर्यंत तिथेच वाट बघावी लागली असती खरेदीच्या नादामध्ये. आणि रुद्रांशला कपडे घेतले, परत उन्हाळ्यामध्ये घालायला त्याला बनियान घेतले, ते त्या ताईकडेच राहिले आहेत. टीशर्टमध्ये बनियान टीशर्टसारखे घेतलेले आहेत, ते त्या ताईकडेच राहिले. रुद्रांशला कपडे घेतले,
आता बस झाली आता लग्नाची शॉपिंग. नेकलेस वगैरे घ्यायचं होतं मला पण घेतलं नाही, जरा बजेट पण बघायला लागतो. जे आहेत नेकलेस माझ्याकडे तेच टाकणार आहे मी लग्नामध्ये. तर अशी झाली बघा आमची खरेदी. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, छान छान कमेंट करा आणि चॅनलवरती न्यू असेल त्याने प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, टाटा बाय बाय.